सहसमाचार वृत्तवाहिनीच्या श्री गणेश दर्शन 2018 आयोजनाच्या निमित्ताने खोपोली शहरात काटरंग येथे राहणाऱ्या खोपोली नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी संभाजी पाटील यांच्या निवासस्थानी आमची टीम पोहोचली. अत्यंत साध्या पद्धतीने साकारलेला इको फ्रेंडली गणेश दर्शन सोहळा कसा होता आणि त्यात सहभागी होण्यासाठी सर्वजण उत्साहात कसे आले होते ते पाहूया. सुप्रिया शिवाजी पाटील, संभाजी परशुराम पाटील यांची मुलगी. मी माहेरवाशीन आहे आणि मी आता गणपतीसाठी इकडे माहेरी आलेली आहे. तर आज जवळजवळ 1985 आमची गणपतीची स्थापना झालेली आहे आणि आज 33वं वर्ष चालू आहे गणपती बसवतो आम्ही. यावर्षी आम्हाला पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनच गणपती बसवलेला आहे आम्ही. त्यातून आम्हाला थर्माकॉल, प्लॅस्टिक वगैरे हे याचा वापर करायचा नाही आणि हाच संदेश द्यायचा आहे की कोणीही त्याचा वापर करू नये आणि त्या दृष्टीने आम्ही यावर्षी गणपतीचं स्थापना केलेली आहे, बसवलेला आहे. तर सगळ्यांनी याचं पालन करा. सगळ्यांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.